सन्माननीय सदस्य कपिल पाटील सभापती महोदय प्रश्नावर आहोत आपण दुसऱ्या गेले दहा वर्ष परीक्षा विधी शिक्षकांचं मानधन वाढलेलं नाही, त्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे. सभापती महोदया माझी एक विनंती आहे, नाही माझी एक विनंती आहे, मला एकतर तुम्ही प्रश्न दोन गोष्ट आहेत. सन्माननीय सदस्य कपिल पाटील नाही मी एक सन्माननीय सदस्य कपिल पाटील तुम्हाला प्रश्न विचारायची परवानगी दिली आहे, ते आपण विचारा. हा विचारा. सभापती महोदया परीक्षाधीन शिक्षकांचं जे प्रोबेशनरीचे शिक्षक असतात, मी शिक्षण सेवक हा शब्द वापरत नाही कारण कायद्याने तो आपण रद्द केलेला आहे. या शिक्षकांना आपण गेले अनेक वर्ष मानधन 6,000, 8,000, 9,000 देतो आहोत. मिनिमम वेजेस कायद्यानुसार सुद्धा 18,000 मानधन देणं आवश्यक आहे आणि या शिक्षकांना जे मानधन निश्चित आहे ते 21,000 रुपये देणं आवश्यक असताना तुम्ही 6,000 रुपये इतके वर्ष देत आहात. आमची साधी मागणी आहे की त्यांना सन्मानपूर्वक वेतन मिळालं पाहिजे. तुम्हाला वेतन देता येत नसेल तर किमान मानधन जे कायद्याने अपेक्षित आहे तेवढं तरी तुम्ही ते दिलं पाहिजे. किमान वेतन कायद्यानुसार ते तुम्ही देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. ठीक. सभापती महोदया या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल झालेली होती आणि मुंबई खंडपीठाने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की किमान 15,000 ते 20,000 रुपये हे त्यांना देण्यात यावे. डिपार्टमेंट याच्यावर आपली पॉलिसी तयार करत आहे आणि याचा पूर्तता अहवाल सुद्धा आम्हाला माननीय उच्च न्यायालयाला कळवायला लागेल, त्याच्यामुळे या बाबतीत आवश्यक ती कारवाई केली जाईल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.